नागपूरचे चहाबाज डॉक्टर दोषी ते परस्पर निघून गेले ते आहे त्यांचं चूक आहे त्यांचा गुन्हा आहे चौकशी डॉक्टर तेजराम भालावींवर ठपका चहा न मिळाल्यानं सोडली होती शस्त्रक्रिया सिस्टरांना मावशीला सांगितलं की चहा नाश्त्याची व्यवस्था पहा डॉक्टरांच्या विरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव नागपूरच्या मौदा इथे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉक्टरांना चहा मिळाला नाही त्याच्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया अर्ध्यावर्तीत सोडली आणि ते रुग्णालयातून निघून गेले खाच्या आरोग्य केंद्रातल्या या धक्कादायक प्रकारानंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी चौकशी करून डॉक्टरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आला असून कर्तव्यात कुसूर केल्याचा ठपका डॉक्टर तेजराम भालावी यांच्यावर ठेवण्यात आलाय तर परस्पर निघून गेले ते आहे त्यांचं चूक आहे त्यांचा गुन्हा आहे तर असा अहवालामध्ये आलं तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मताची मी आहे की असा दुसऱ्या डॉक्टरनी असं करू नये कारण की ग्रामीण भागाचे लोक जे गोरगरीब आहे हेच आरोग्य केंद्रामध्ये जाऊन फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन करत असतात आणि अशा गरिबांच्या जीवाशी खेळणं डॉक्टरला शोभत नाही या प्रकरणात आरोप असलेल्या डॉक्टर तेजराम भालावी यांनी शुगर कमी झाल्यानं घरी जेवायला गेलो होतो असं स्पष्टीकरण दिलं वरिष्ठांना याची सूचना न दिल्यानं गैरसमज निर्माण झाल्याचं त्यांचं म्हणणं होतं तेथील उपस्थित डॉक्टरांचा दूरध्वनी किंवा असं बोलणं न झाल्यामुळे गैरसमज होऊन नातेवाईक आणि रुग्णांना त्रास झाला याबाबत मी माफी मागतो आणि यानंतर होणार नाही याची हमी देतो देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांनी असं बेजबाबदार वागणं अपेक्षित नाही डॉक्टर तेजराम भालावी हे राज्य सरकारचे कर्मचारी असल्यानं त्यांच्यावर कारवाईचे अधिकार जिल्हा परिषदेला नाहीत त्यामुळे आता जिल्हा परिषदेनं भालावी यांच्यावर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवलंय त्यामुळे राज्य सरकारकडून डॉक्टर भालावी यांच्यावर कुठली कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे उदय तिमांडे न्यूज 18 लोकमत नागपूर